नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉ. भारती पवार तसेच खासदार हेमंत गोडसे यांनी महायुतीकडून नाशिक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्याकडे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रॅली काढत जोरदार घोषणाबाजी केली. सर्वात प्रथम खासदार हेमंत गोडसे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बीडी भालेकर मैदानापासून या रॅलीला सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते उपाध्य मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ, लक्ष्मण सावजी, दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, महायुतीचे सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जोरदार शक्ती प्रदर्शन करत जय श्रीरामाचा गजर करून खासदार गोडसे तसेच भारती पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नाशिक शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला. कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नाशिक लोकसभेच्या महायुतीच्या दोनही उमेदवारांनी आज एकत्रित आपला अर्ज दाखल केलाय. यावेळी पारंपरिक आदिवासी नृत्यही सादर करण्यात आलं. बीडी भालेकर मैदानापासून या रॅलीला सुरुवात झाली. गंजमाळ शालिमार चौक MG रोड मार्गे ही रॅली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आली. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून खासदार हेमंत गोडसे तसेच डॉ. भारती पवार यांना पाठिंबा दर्शवला. महायुतीच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी या अर्ज दाखल करतेवेळी हजेरी लावली. नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत आप्पा गोडसे आज आपल्या बरोबर आहे. त्यांनी आज एक दिवस बाकी असताना आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करू. आप्पा काय सांगाल, तिसऱ्यांदा उमेदवारी भेटली काम केलंय. तसे दांडगा लोकसंपर्क त्या ठिकाणी ठेवलेला आहे. सर्व क्षेत्रामध्ये अनेक विकास कामं त्या ठिकाणी केलेले निश्चित आज अर्ज भरताना देखील अतिशय उत्साहामध्ये सर्वजण त्या ठिकाणी सहभागी झाले आणि देशाला देखील एक लोकसभेची निवडणूक देशाला देखील एक नंतर असं नेतृत्व मोदी साहेबांच्या रूपाने या ठिकाणी मिळालं आणि म्हणून आम्हाला निश्चित विश्वास आहे महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला लाखोंच्या मतदारसंघात पाच टप्प्यामध्ये होता आणि म्हणून शेवटच्या टप्प्यात असल्याकारणानं पहिल्या टप्प्यापासून पाचव्या टप्प्यापर्यंत अनेक उमेदवारी अर्ज करणं, माघारी घेणं, निवडणुकीचे निरीक्षण करणं यामध्ये महायुतीचा वेळ त्या ठिकाणी जात होता आणि म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये हेमंत आप्पा तू मागे म्हणो शिवसेना. या विजयानंतर तुम्ही नाशिककरांना काय असं आश्वासन देणार? नाशिक मध्ये रोजगाराची निर्मिती, महिलांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न सोडवणार? अनेक विषय आहेत. मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणजे 8-13 हजार एकर मध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असेल. IT पार्क आरक्षण केले रात्री गोगल्याला, त्याचबरोबर हडगाव सारख्या ठिकाणी देखील लँड फ्रीच्या माध्यमातून IT पार्कचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर डिफेन्स इनोव्हेशन हब, डिफेन्स पार्क असे अनेक, नंतर सीपेट सारखी संस्था असेल, नाशिक पुणे रेल्वे असेल, नाशिक मेट्रो असेल, त्यानंतर मराठी समाजाच्या लोकांसाठी सारखी सारखीचे कार्यालय असेल, असे बरेचसे कामं म्हणजे पाईपलाईनमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये हे कामं निश्चित त्या ठिकाणी मार्गी लागतील आणि नाशिकचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी येणारा कुंभमेळा देखील आहे आणि कुंभमेळ्याच्या माध्यमातून आपल्या रिंग रोड असेल किंवा इतर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्यासाठी देखील प्रयत्न केले जातील. मागच्या काळामध्ये देखील आपण सिंहस्थ झाल्यानंतर आपला सिंहस्थ कुंभमेळा या युनेस्कोच्या लिस्टमध्ये जाण्यासाठी देखील आपण प्रयत्न केले होते आणि त्याला यश देखील आलं. युनेस्कोच्या यादीमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या गेलेला आहे. युनेस्कोच्या लिस्टमध्ये येणाऱ्या काळामध्ये त्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जा आपल्याला मिळाला. परंतु कुंभमेळ्यासाठी जो कोट्यवधींचा निधी येतो, परंतु गोदावरी ही पवित्र दूषित आहे, ते पाणी काही दिवसापूर्वीच आपण आता सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटसाठी देखील जवळजवळ 300 कोटी रुपये केंद्र जास्त आहे मंजूर केलेले, त्याची कामं सुरू होती.
आणि शिफ्ट पूर्ण झाली तर मला ठिकाणी पाणी खराब पाणी गोदावरीला जात देखील त्या ठिकाणी जाणार म्हणजे गोदावरी स्वच्छ राहण्यासाठी आपला प्रयत्न असतो. धन्यवाद अप्पा. आश्वासन अप्पांनी दिले आहेत आणि पाहूया आपण या विजयानंतर या इलेक्शनच्या निकालानंतर नाशिककरांची ही स्वप्न खरंच पूर्ण होणार का. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे सह सिद्धार्थ लोखंडे नाशिक.